आता जाणा माझी व्यथा पांडुरंग पुणे व सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा दुवा ठरलेल्या नीरा येथे मंगळवारी माऊलींच्या स्नानाचा सोहळा रंगला. नीरा नदीपात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालून वारीचा पुढील लोणत मार्गे सातारा जिल्ह्यातून प्रवास सुरू झाला आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पादुकांचा स्पर्श नीरेच्या पात्राला करण्यात आला. माऊली माऊलीच्या जयघोषात परिसर दणाणून गेला होता. पावसानेही माऊलींचे जोरात स्वागत केले. स्वतः ज्ञानेश्वर माऊली वारीला जात असताना पासून नीरा नदीतील पात्रात या स्नानाची पद्धत आहे. माऊली या ठिकाणी थांबून स्नान करून पुढील प्रवास करीत होते. हीच परंपरा वारीने जपली आहे. माझं नाव कल्याणी वाडिले, मी नीरेमध्ये राहते. दरवर्षी इथं पालखी येत असते. आमच्या इथे 11 वाजता स्नान होतं माऊलींच्या चरणांचं आणि 2 वाजता पुढे ती लोणंदला जाते. आता इथं स्नान वगैरे घालून त्याचं म्हणजे पूजन वगैरे होतं. त्याच्यानंतर भाविक वगैरे येतात, ते पाया पडून जातात आणि पुढं जायचं असतं. त्याच्यामुळे मग लवकर नेतात इथून पालखी. माझं नाव दीपिका झावरे, मी नीरातच राहते. पालखी इथे येते ज्ञानेश्वर महाराजांची. ग्रामस्थांतर्फे काय काय केलं जातं या त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते. सगळे लोक कॉपरेट करतात त्यांना. नंतर इथं लोक जे वारकरी येतात ते लोक स्नान वगैरे करतात. व्यवस्थित पूजन वगैरे होतं आणि नंतर पालखी पुढे जाते. उत्तम कुळी. उत्तम कुळी लातूर जिल्ह्यातला. लातूरवरून वारीमध्ये 3 वर्षापासून बाकी. आनंद वाटतो म्हणून येत असतो, दुसरं काय नाही. सोमवार पासूनच वारकऱ्यांनी नीरा पात्राकडे गर्दी केली होती. वारीतील लोक आपापले कपडे धुवून वाळवून माऊलींच्या पालखीच्या प्रतीक्षेत बसले होते. माऊली दाखल होताच भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यांना आवरण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस दलाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. यावर्षी पादुका स्नानाची जागा बदलण्यात आली होती. मागील वर्षी जागा निवडीवरून काही वाद झाल्याने यंदा जागा बदलण्यात आली होती. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.